सगळ्यात तुम्हाला फार व्यक्तिगत टार्गेट केलं गेलं, म्हणजे मला कधी चर्चेमध्ये हा विषय निघतो, तुम्हाला वाटतं व्यक्तिशः टार्गेट करण्यामागे, म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलतो, जातीवरनं टार्गेट तुम्हाला त्यावेळेस जास्ती केलं गेलं आहे, त्याचे अनेक उदाहरण दिले. तुम्हाला असं वाटतं कधी की देवेंद्र फडणवीस तुमच्या नावाच्या, म्हणजे तुमचा समजा देवेंद्र पवार किंवा देवेंद्र शिंदे तुम्ही असतात, तर हे सगळं झालं असतं किंवा असं? मी तुम्हाला एकच सांगतो, आम माणसाने मला कधीच टार्गेट केलं नाही. आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि उबाठाचे काही नेते हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्याकरता वॉर रूम तयार केल्या होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण याला जर टार्गेट केलं तर आपण जातीभेद निर्माण करू शकू. दुर्दैवाने ते करू शकले नाहीत. महाराष्ट्र एवढा मॅच्युअर आहे, महाराष्ट्राने माझं राजकारण बघितलेलं आहे, महाराष्ट्राने माझी सर्वसमावेशकता बघितलेली आहे, महाराष्ट्राने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण हा प्रयत्न निश्चित त्यांनी केला, सोशल मीडियाच्या माध्यमातून केला, आजही करतायत, आजही करतायत. पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी जोपर्यंत समाजाचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. दुसरा भाग माझा, मी तुम्हाला म्हटलं की समजा तुमचं नाव देवेंद्र फडणवीस यांच्या आणि देवेंद्र शिंदे किंवा देवेंद्र पवार असतं तरी हीच राहिली अशी परिस्थिती, तुम्हाला असं टार्गेट केलं असं आहे? अशा जर तरच्या प्रश्नांना काही उत्तर नसतं, कारण हा टार्गेटेड होता म्हणून म्हणतो की तुम्हाला ठीक आहे. व्यक्तिशा तुम्हाला वाटतं या गोष्टी व्यक्ती म्हणून विचारतो, राजकारणी म्हणून? व्यक्तिगत मला त्यांनी टार्गेट केलं, मी त्यांना पूर्ण उरेल.